समाजातील होतकरू हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पाठबळ देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी म्हटलं. ग्रामदैवत श्री सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीनं हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना आशीर्वचन देताना ते बोलत होते. या प्रसंगी डॉक्टर शिवप्रसाद दामा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समीक्षा आप्पासाहेब अजगुंडे, अमृता संतोष रड्डे, गणेश सिद्धाराम सरसंबे, जगदीश हिरेमठ या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांना आशीर्वाद देताना काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी शिकून मोठे होऊन समाजाप्रती असलेलं ऋण फेडणं आणि समाजासाठी आपलं योगदान देणं गरजेचं असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक करून अशा प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांची आवश्यकता असल्याचं म्हटलं. या प्रतिष्ठानच्या मार्फत समाज बहु उद्देशीय कार्यक्रम म्हणजे समाजोपयोगी कार्यक्रम हा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि तसंच आज मुख्य म्हणलं तर शिष्यवृत्ती देण्याच्याकरिता एवढाच आहे की मुलांना आपल्या समाजामध्ये गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आपण त्यांच्या पाठीचा आहे म्हणून काही संघटना म्हणजे मुलांच्या मार्फत म्हणजे मुलांच्या पाठीमागे आहे तसंच प्रतिष्ठानसुद्धा आपण सुद्धा आहे म्हणून त्यांनी सुद्धा पुढे आलेला आहे आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या एक समाजावर प्रेम वाढावं म्हणून आपला समाज आपल्या पाठीचा आहे म्हणून त्यांना एक याच्यासाठी म्हणजे त्यांना मनोगत करण्यासाठी इथं आपलं त्यांच्या पूर्ण येतो फुलाच्या पाकळी म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण उपयोगीसाठी हा शिष्यवृत्ती मार्फत दिलेला आहे. काही धनसाकार त्यांनी केलेला आहे. असंच आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही कार्यक्रम घडत आहे समाज उपयोगी कार्यक्रम. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिंचोळी यांनी केलं तर आभार राजेश नीला यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन शिवशक्ती, विकास कस्तुरे, हनुमंत गौडा पाटील, बसवेश्वर स्वामी आदींनी विशेष परिश्रम घेतले.